आपले चार आणि आज आम्ही चाललेलो आहोत हत्ती बघायला. विदर्भात हत्ती म्हणजे तशी दुर्मिळ बाब आहे, पण गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे हत्ती कॅम्प आहे. जवळपास 4 तासाचा प्रवास करून आपल्याला चंद्रपूरवरून हत्ती कॅम्पला जायचं आहे. एका ठिकाणी आम्ही थांबून दही आणि पोहे खाल्ले. इथले दही पोहे एकदम मस्त वाटले. त्यानंतर आम्ही निघालो आहोत कमलापूरकडे. इथला रस्ता तुम्ही बघा, दुर्मिळ असा रस्ता तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, कारण इथली वाहतूक म्हटलं इथले ट्रक्स या ठिकाणी जात असतात. दुर्मिळ असा रस्त्याने तुम्हाला प्रवास करून कमलापूर या हत्ती कॅम्पकडे तुम्हाला जावं लागतो. या ठिकाणी एक कमलापूर नावाचा एक गाव आहे. त्या गावावरून तुम्हाला जवळपास 5 ते 7 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी तुम्हाला हत्तीचा कॅम्प मिळेल. कमलापूर हा सिरोंचा वन विभाग डिव्हिजन मध्ये येतो. इथे तुम्हाला एक गेट दिसेल, त्या गेटने तुम्हाला आतमध्ये जावं लागतं. इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला पार्किंगची सुविधा या ठिकाणी दिलेली असते. इथे पोहोचल्यानंतर तुम्हाला रमणीय वातावरण, सोबतच निसर्गाने भरलेला जंगल आणि तलाव, इथे पोहोचल्यानंतर काही मित्र या ठिकाणी मिळाले, हे सुद्धा हत्ती बघायसाठी ज्या ठिकाणी आलेले होते. सोबतच हत्तीला गाईड करणारे काका, त्यांच्याशी आम्ही बोललो आणि भरपूर अशी माहिती त्यांच्याकडून घेतली. पोहोचल्यानंतर थोडा वेळ झाला, त्यासोबतच इथली शुद्ध हवा, इथला तलाव बघून मन मोहक असा आनंद या ठिकाणी तुम्हाला घेता येईल. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंच्या मध्ये येणारा हा कमलापूर, इथे आल्यानंतर तुम्हाला भरपूर अशा गोष्टी निसर्गासोबत एक्सप्लोर करता येतील. गणेश, थोडा वेळ झाला. या ठिकाणी मी पोहोचल्यानंतर आम्हाला हत्ती दिसला, पण या हत्तीला बोलवायचा कसं आम्हाला काही आयडिया नव्हती. पण आम्ही त्या हत्तीला आवाज मारण्याचा प्रयत्न केला. आम्ही भरपूर असे आवाज दिले, पण तो काही हत्ती आला नाही. आणि फायनली जे काका हत्तीला गाईड करतात ते हत्तीला पकडून आणले. तिला फोटोत बघणे आणि रिअलमध्ये बघणे हा खूप मोठा फरक असतो. हत्तीची भीती म्हटलं तर भला मोठा 900 ते 1000 किलो वजनाचा हा हत्ती कदाचित असेल. इथे पोहोचल्यानंतर आपल्याला भरपूर अशा गोष्टी एक्सप्लोर करता आल्या. 6 दशकापासून गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर कॅम्पाने विदर्भाच्या नकाशावर हत्तीचे अस्तित्व आजही सांभाळून ठेवले आहे. कमलापूरच्या हत्तीचा कॅम्प हा सातत्याने विविध कारणासाठी चर्चेत असतो. 1962 साली वन विभागाने या कॅम्पाला प्रारंभ केला. आसाममधून आणलेल्या हत्तींना येथे ठेवण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू वाढत जाऊन आज तेथे 8 ते 9 हत्ती त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये काही 6 ते 7 माद्या आणि 2 त्या ठिकाणी नर आपल्याला बघायला मिळतील. आजही या कॅम्पवर दररोज हत्तीची काळजी घेतली जाते. सर्व हत्तींना कॅम्पवर आणलं जाते, त्यानंतर या ठिकाणी त्यांना खाण्याची व्यवस्था केली जाते. जवळपास 12 ते 1 दरम्यान या ठिकाणी हत्तींना खाण्याची व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी जे गाईड असतात ते हत्तींना या ठिकाणी काय करत असतात, त्यांना खाना देत असतात, जेवण देत असतात. काही प्रमाणात प्रशिक्षित केलेल्या जे हत्ती आहेत, जेव्हा दुपारी कॅम्पवर त्यांना आणलं जातं
तेव्हा पर्यटक त्यांना बघायला येतात. हेमल कसा येणारे पर्यटक कमलापूरलाही भेट नक्की देतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा पाऊस नसताना आठवड्याला 50 पर्यटक येथे येत असतात. सुट्टीच्या दिवशी ही संख्या 100 जाते. आता आम्ही यांना उठण्या बसण्याचे तसेच लाकडे उचलण्याचे प्रशिक्षण देत आहोत असं त्या ठिकाणी जे त्यांचे प्रशिक्षक असतात त्यांनी आम्हाला माहिती दिली. या ठिकाणी प्रत्येक हत्तीला त्यांनी एक आयडेंटिटी म्हणजे नाव देण्यात आले, कुणाला गणेश तर कुणाला राणी तर कुणाला अजित असं नाव या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेले आहे. या ठिकाणी काही हत्ती अनट्रेंड आहेत त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल हाय अजित आणि हा अनट्रेंड आहे त्याच्यामुळे याला जवळून बघण्याची परमिशन नव्हती. पूर हत्ती आम्ही या ठिकाणी बघितले, जवळपास 8 ते 9 हत्ती, काही त्यांचे मुलं म्हणजे छोटे हत्ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बघितले. आता आम्ही निघालो होतो आपल्या परत चंद्रपूरकडे. परत तोच प्रवास, तेच खड्डे, तोच रस्ता आणि आम्हाला पार करून जायचं होतं. आता आम्ही निघालो आहोत इथून म्हणजे कमलापूरमधून आता चंद्रपूरकडे. आता भरपूर अशा स्ट्रगलमधून तर आम्ही आलेलो होतो, पण परत त्याच रस्त्यावर आता आम्हाला जायचं होतं. बघू शकता या ठिकाणी बाहेर आल्यानंतर काही हत्ती अंघोळ करत होते तर काही छोटे जे हत्ती आहेत त्यांच्या मोठ्या हत्तीने त्यांना घेरासुद्धा या ठिकाणी करून ठेवला होता. तर अशा प्रकारचा आजचा जो व्लॉग होता म्हणजे चंद्रपूरवरून आम्ही निघालो होतो कमलापूरकडे. या ठिकाणी तुम्ही बघत असाल हा छोटासा असा गाव आहे, त्या गावामध्ये तुम्हाला भरपूर अशा गोष्टी एक्सप्लोअर करता येतील. सोबतच कमलापूरमध्येही तुम्हाला भरपूर अशा गोष्टी एक्सप्लोअर करता येतील. काही लोकं या ठिकाणी वर्गणी मागत असतात आणि सोबतच आम्ही आता पोहोचलो सिरोंचामध्ये. सिरोंचामध्ये भूक लागल्यानंतर आम्ही केलं होतं या ठिकाणी जेवण थालीप्रमाणे, त्यासोबतच इथला जेवण पण छान होता. जेवण केल्यानंतर परत आम्ही निघालो होतो त्याच रस्त्याकडे. भरपूर असे ट्रॅक्टर्स, भरपूर असे ट्रक्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. सोबतच हा रस्ता जे आहे असा खरतड रस्ता म्हणजे जवळपास 20 ते 30 स्पीड लिमिट या रस्त्यावरती तुम्हाला ठेवावा लागतो. मित्रांनो, आजचा हा कमलापूरचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी फक्त एवढाच.